आपण सध्या बदलापूर स्टेशनवर आहोत, ज्या बदलापूर स्टेशनला काल संपूर्णपणे आंदोलकांनी घेरलं होतं आणि रेल रोको केला होता, त्या बदलापूर स्टेशनची आपण सध्या बदलापूर स्थानकात आहोत, ज्या स्थानकाला काल आंदोलकांनी घेरलेलं होतं आणि रेल रोको केलेला होता. आज सकाळपासून मात्र परिस्थिती सामान्य दिसून येते, त्याचप्रकारे प्रवाशांची गर्दी दिसून येते आणि लोकल देखील व्यवस्थित सुरू असल्याचं दिसून येते. काल सकाळी 10:00 सुमारास अनेक आंदोलक, अनेक पालक जे आहेत ते बदलापूर शहरातून या स्टेशनवर आले होते आणि 10:10 त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यानंतर संपूर्ण बदलापूर स्टेशनवर आंदोलकांनी आपला कब्जा केला होता, जमाव केला होता आणि रेल्वे ट्रॅकवर हे सगळे आंदोलक उतरल्यामुळे रेल्वेची वाहतूक ही पूर्णतः बंद होती. काल तब्बल 9 तास मध्य रेल्वेची वाहतूक केवळ अंबरनाथपर्यंत सुरू होती, कारण की बदलापूर स्थानकात याच रेल्वे ट्रॅकवर काल मोठ्या प्रमाणात आंदोलक आणि पालक हे बसलेले होते. त्यांची मागणी हीच होती की जे लैंगिक अत्याचारातले आरोपी आहेत त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याला ताबडतोब फाशी द्या. आता बदलापूरमधली परिस्थिती आज जरी सामान्य दिसत असली तरी देखील पोलिसांचा खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या संपूर्ण पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि या रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहे. आता देखील आपण पाहिलं तर बदलापूर स्थानकात ज्या ज्या ठिकाणावरून एंट्री आहेत, एक्झिट आहेत, त्या सगळ्या ठिकाणी पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा आंदोलन होऊ नये याची खबरदारी हे पोलिसांकडून घेतली जाते आहे. काल ज्यावेळी आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये अनेक आंदोलकांनी दगडफेक देखील केली होती आणि त्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले होते, त्यामुळे GRP कडून म्हणजेच लोहमार्ग पोलिसांकडून आता कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि 26 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा जो गुन्हा आहे तो दंगल घडवणे, सरकारी मालमत्तेचं नुकसान करणे, रेल्वेचं नुकसान करणे, रेल रोको करणे अशा प्रकारचे गुन्हे या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले आहेत आणि स्थानकामधले CCTV देखील चेक केले जात आहेत, इतर फुटेज देखील चेक केले जाते, ज्या फुटेजमधून इतर देखील आंदोलक आहेत का याची तपासणी केली जाते आणि त्यांचा देखील पकडण्याचं काम आज GRP द्वारे केलं जाणार आहे. मात्र जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते अजामीनपात्र असल्यामुळे जे आंदोलक आहेत त्या सगळ्या आंदोलकांना आता कोर्टासमोर हजर केले जाईल आणि पुढची कारवाई ही लोहमार्ग पोलिसांतर्फे केली जाणार आहे. मात्र सुदैवाची गोष्ट हीच आहे की कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूर स्थानकातली वाहतूक ही व्यवस्थित सुरू आहे आणि बदलापूर स्थानकातली परिस्थिती आज सामान्य आहे. कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, ABP माझा, बदलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.